मागच्या दोन चार दिवसात जे काही झालं ते जा तुम्ही माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नका. बरीच काम आहेत मला. जानकी लहान आहे अजून. पण तुम्ही लहान नाही आहात ना. पांडुरंगा शपथ सांगते जे काही झालं ते आईला काही माहिती नव्हतं. बस झालं जानकी. माझी जानकी सौत्याच्या भल्यासाठी कधीच खोट बोलणार नाही. चांगल्यासाठी काय किंवा वाईटासाठी काय खोट हे खोटच असत. साहेबांच्या नव्या मनसुब्याबद्दल चिंता वाटते. नवा मनसुबा? आता काय करायचं ठरवलंय दादांनी? साहेबांची अशी इच्छा आहे की परशु शेठला सोडून आणाव. काय परशुला सोडून आणणार आहे? सध्या साहेब स्वतःच्या डोक्यापेक्षा इतरांच्याच डोक्याने जास्त चालतायत. कळतंय मला. तुम्ही कोणाविषयी बोलताय ते समजतंय मला. इतके दिवस मी हा सगळा तमाशा गप्प बसून बघत होतो. आता नाही. आता मात्र मला बोललंच पाहिजे तिच्याशी. या घराला आणि या घरातल्या माणसांना बांधून ठेवणं हे पाप आहे. नवऱ्याशी खोटं बोलणं हे पाप आहे जानकी. अधिक तुझं स्वतःच आयुष्य इतकं भरकटलेलं असताना दुसऱ्यांना उज्ज्वल भवितव्याचे सल्ले देणं तुला कितपत बरोबर वाटत? जर तुम्ही नरसिंह रावांबद्दल बोलत असाल तर मी त्यांना सल्ले द्यायला जात नाही. हा त्यांना माझे सल्ले घ्यावेसे वाटतात हे मी माझं भाग्य समजते. तुला त्याच्यासाठी काहीही होण्याची आवश्यकता नाही. त्या घरात त्याची स्वतःची आपली माणसं आहेत आणि ती त्याच्यासाठी काहीही होऊ शकतात. तुम्ही खूप काही करू शकता पण काही करत नाही. तुम्ही स्वतःच या घरात एखाद्या पाहुण्यासारखे. आत्ता बोललीयस पुन्हा कधीही बोलू नकोस. नाहीतर जशी तुला तुझ्या नवऱ्याने टाकली ना तसे या घरातले सगळे जण तुला वाळीत टाकतील. आपल्यावरती मानहानीची केस का झाली? आपलंच नाणं खोटं निघालं. आपल्या वर्तमानपत्राचं उपसंपादक कर्व यांनी त्या नरसिंहाबद्दल आपल्या वर्तमानपत्रामध्ये वाटतील ते लिहिलंय. नको नको ते शब्द वापरलेत. नाता ते बोंबलं सुटलंय गाववर. अच्छा असं झालंय तर मग आपले वकील काय म्हणाले? ते म्हणाले की या नरसिंहची केस लय स्ट्रॉंग झाली आहे. वर्टाबाहेरच सेटलमेंट करा म्हणाव. जनका त्यांना सांग आम्हाला कोर्टाबाहेर सेटलमेंट नाही करायची. आणि एक काम कर मला त्या कर्वांचा नंबर दे. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. इट्स ओके आपण नंतर बोलू. ताम्राधिका जानकीचं बोलून झालंय बोलतो. नाही नाही नको. तशी खूप रात्र झाली आणि तुम्ही कामातही आहात. उद्या बोलू आपण. माझं काम झालंय आता आणि तुला बोलायचं ना. मी बाहेर पाय मोकळे करायला जाणारच होतो तेव्हा बोलू आपण. नाही असू दे तसं महत्वाचं नाही. राधिका तुला बोलायचं आहे ना. चल